पोरगं म्हटलं बाबा या वयात आणि तुम्हाला कशाला मोबाईल पाहिजे, दिवसभर म्हटले मोबाईल वरती तू तासन तास जगभरातल्या मित्रमैत्रिणींशी बोलत असतो. आता मीही मोबाईल घेतला आहे, कधीतरी मलाही फोन लावायचा, या रूम मधून त्या रूम मध्ये रेंज असेल तर कधी कधी माझ्याशी बोलत जा. जगातल्या सगळ्या माणसांसोबत बोलायला वेळ हो, पण घरातल्या म्हाताऱ्या माणसांसोबत आपल्याला बोलायला वेळ. इथं दोनही बाजू आहेत, बाप म्हणून पोराला घडवण्याची मजा घेता आली पाहिजे आणि मुलगा म्हणून बापाला आदर देण्याचं सामर्थ्य स्वतःकडे बाळगता आलं पाहिजे. या दोनही गोष्टी मुलांनी आणि वडिलांनी एकमेकांकडनं समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला गमत सांगतो, एक शेतकरी त्याची जनावरं हरवली होती आणि ते सगळ्या गावात जनावरं शोधत होते. ज्याला जाईल त्याला विचारायचं की माझी जनावरं सगळे हरवली, कुठं बघितली का, कुणाला टाइम आहे तुझी जनावर बघायला, ते बाबा दुसरीकडे बघ म्हणायची. एकही माणूस त्याला सांगायला तयार नाही की तुझी जनावर इथे इथे बघितली आहेत. सगळेजण आपल्या आपल्या तंद्रीत आहेत, आपल्या आपल्या टेन्शन मध्ये. शेवटी कंटाळा शोधत शोधत फिरत होता, एका बांधावरती झाडाच्या खाली एक शेतकरी बसलेला होता. ते शेतकरी पण एकदम टेन्शन मध्ये होत, सकाळीच त्याच्या बायकोचं त्याचं भांडण झालं आणि हे त्याला जाऊन विचारतायत जनावर हरवली कुठं बघितली. त्याला असला राग आला, त्यानं गोफण घेतली ना असा दगड फिरकावला की बिचार घोळ होत. ह्याला वाटलं हे सांगतय त्या दगडाच्या दिशेनं जनावर आहे, जिकडं दगड फिरकवला तिकडं बघायला गेलंय आणि सुदैवानं त्याच दिशेला त्याला त्याची जनावर सापडली. हे इतकं खुश झालं म्हणजे अख्ख्या गावात सगळ्यांना विचारत होतं जनावर कुठे आहेत, कुणीच सांगायला तयार नाही. आणि यांनी बरोबर सांगितलं, म्हटलं 10 गाय आहेत, याच्यातली एक लग्नी गाय आहे, म्हटलं ती त्या शेतकऱ्याला गिफ्ट देऊन टाकू, त्याच्यामुळे बाकीच्या सापडल्या. म्हटलं ती लंगडी गाय घेऊन ते त्या शेतकऱ्याकडे चालले, तिथं जवळ गेला आणि त्याला म्हटला तुझ्यामुळे जनावर सापडली, ही लंगडी गाय मला तुला भेट द्यायची. ते शेतकरी म्हणते तुझ्या पायापडून सांगतो मी दगड आणलेला नाही, मी हिला लग्नी केलेली नाही. म्हटलं कुणी कुणाचं ऐकायलाच मोकळं नाही हो, प्रत्येक जण आपल्या आपल्या तंद्रीत आहे. हे म्हणतोय बाबा मी म्हणतच नाही तू दगड आणलाय, ही घे तुला. म्हणलं तुला शेवटचं सांगतो मी काही केलेलं नाही. म्हटलं बरं तिकडून घोड्यावर येत होता, या दोघांची एवढी भांडणं त्या घोडेवाल्यानं ऐकली, त्या घोडेवाल्याकडे दोघं गेले. हे म्हणतंय माझी लंगडी गाय आहे, याला गिफ्ट द्यायची, याला भेट द्यायची. ते म्हणतंय शपथ घेऊन सांगतो मी दगड आणला नाही. घोड्यावाला म्हणला तुम्ही दोघं गप बसा, म्हणलं हे घोडं मी इकत आणलंय, इकडे चोरून आणलंय काय म्हणलं. घेणं नाही देणं या तिघांची एवढी भांडणं शेवटी राजापर्यंत गेली. बरं राजाचं ऑलरेडी दोन राणे, दोघींसह भांडणं झाली, दोन्ही यानं राजवाड्याच्या बाहेर काढलेल्या आणि हे तिघांचं जाऊन काय चाललंय. हे म्हणतंय माझी लंगडी गाय ह्याला द्यायची, ते म्हणतंय मी दगड आणला नाही, हे म्हणतंय घोडा मी इकत आणलाय. राजा म्हणला तिघ बाहेर, तुम्हीच काय म्हणला अख्खं प्रधानमंडळ जरी आलं ना तरी राण्याला आत घेणार नाही म्हणलं. कुणाला कुणाचं ऐकायला वेळ नाहीयेच आहे. म्हणजे माणसं सगळे टेन्शन मध्ये आपल्या आपल्या तंद्रीत आहेत, त्यातून कधीतरी बाहेर आलं पाहिजे. दिनेश मी तुला तुझ्या सगळ्या टीमला धन्यवाद देईल की फादर्स डेच्या निमित्ताने किमान ऐकण्यासाठी तुमचा मंच एवढी गर्दी करू शकतो. आणि मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करण्याच्या फंदात पडणार नाही. ते मोबाईलची बॅटरी जर हँग झाली, म्हणजे तुम्ही पहा एकाच वेळेला जर फेसबुकला मेसेज आलाय, नंतर व्हॉट्सअपला आलाय, नंतर लगेचच कॉल आलाय, हे सगळे जर ऍप्लिकेशन एकाच वेळेला सुरू असतील तर मोबाईलचं काय होतं? आणि मग हँग झाल्यावर तुम्ही काय करता? आणि कधी कधी रिस्टार्टचं बटन पण हँग होत. आणि मग काय करता? बॅटरी काढता, फुंकर घालता, पुसता, मग मोबाईल मध्ये टाकता. हा पुढचा एक दीड तास फक्त बॅटरी काढण्याचा कार्यक्रम आहे, एवढं लक्षात ठेवा. थोडस जे रोजच्या जीवनातून थोडस बाजूला येऊ, थोडस नात्या धोत्यांकडे बघू. भगवंताच्या कृपेनं नाती फक्त माणसांना कळतात हो, जनावरांना ठराविक काळानंतर नाती सुद्धा कळत नाही. पक्षी आकाशात उंच भरारी घेऊन जातात, त्यांना नाही नंतर आठवत की माझी आई कोण, माझा बाप कोण, आपण माणसं आहोत. आपल्याला जन्म देणारी आई आठवली पाहिजे, जन्म देणारा बाप आपल्याला कळला पाहिजे, त्यांच्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे, ही भावना जपावी याच्यासाठी सगळा हा अट्टहास आहे. आम्ही नेमकं काय करायचं ठरवलं?
आम्ही नेमकं काय वागायचं ठरवलं या साधनांच्या धुंदीमध्ये, या साधनं मिळवण्याच्या धुंदीमध्ये नात्यांचा आम्हाला इतका विसर पडत गेला की आम्हाला जन्म दिलेले आई वडील पण आठवत नाही. मला एक गंमत सांगतो, एक दूध डेअरी होती, त्या दूध डेअरीमध्ये लोक दूध घ्यायला रांगा लावायचे आणि एक दिवशी त्या डेअरीवरती राजा आला दूध घ्यायला. राजा दूध घ्यायला आल्यानंतर त्याला विचारलं, बाबा रे, राजाने विचारलं कसं लिटर दूध दिलंय. हा म्हणला 1,00,000 रुपये लिटर दूध आहे म्हटलं. राजा म्हणला इथं दूध काय दुर्मिळ आहे का 1,00,000 रुपये लिटर नाही तर. ते म्हणला इथं दूध दुर्मिळ नाही, डेअरीवर राजा दुर्मिळ आहे. राजा कधी आहे त्या डेअरीवरती, आज आलाय म्हणून 1,00,000 रुपये. साधनं दुर्मिळ नाहीयेत, माणसं दुर्मिळ आहेत. तो गेलेली साधनं परत मिळवता येतील, गेलेला बाप कुठून आणायचा. वर्षश्राद्धाच्या दिवशी, पुण्यस्मरणाच्या दिवशी ब्रह्मदेवाला 2 कोटी रुपयाची एफडी करा आणि सांगा गेलेला बाप 5 मिनिटासाठी जेवायला म्हणून पाठवा, परत नाही भेटता येत. माणसं एकदा निघून गेली ना, मग त्यांचा सहवास नाही, मग त्यांच्याशी संवाद नाही, मग त्यांच्यासोबत स्पर्श नाही. माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श आहे, तोपर्यंतच संवाद आहे. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात बाप जिवंत आहे, त्यांनी त्यांनी त्याच्याशी बोलावं. आम्हाला सगळ्या जगासोबत बोलायला वेळ आहे, पण घरातल्या बापासोबत बोलायला वेळ नाही. पेन्शनर बाप दर महिन्याची पेन्शन पोराच्या हातात द्यायचा. यावेळेस बापानं पेन्शन दिली नाही. पोराने विचारलं, बाबा पेन्शन आली नाही का? बाबा म्हटले पेन्शन आली, पण यावेळेस मी मोबाईल घेतलाय म्हटलं. घरातल्या बापासोबत बोलायला वेळ, किती वर्ष झाले हो आपला आपल्या बापासोबत स्पर्श नाहीये, आठवत सुद्धा नाही. आणि स्पर्शाला काय, अहो सकाळी घरातनं बाहेर पडलात ना, 10 सेकंद फक्त खाली वाहता. बापाच्या पायाला हात लावायला काही सेकंद लागतात, बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्या सुखारता. बापाच्या पायावरती फक्त डोकं ठेवून बघा, बाप असा जीव ओवाळून टाकतो, माझं आयुष्य पण तुला दाखवते म्हणतो. काय लागतो, घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही, पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असत. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं जिवंत आहेत, त्यांनी त्यांनी त्यांना जगवा. माहेर कुठपर्यंत, जोपर्यंत माहेरा आईबाप आहेत तोपर्यंत. माहेरी गेला, माहेर माहेरातला शेवटचा धागा म्हणजे बाप असतो. बाप गेल्यानंतर, आई गेल्यानंतर परत माहेर नाही. भावानं कितीही मोठी हवेली बांधू दे, तुमची बहिणी, तुमचे भाचे तुमचा सगळा आदर सन्मान करतात, तुम्ही आल्या गेलात तर तुमच्यासाठी साडी चोळी घेतात, पण बापाची आईची उणीव मात्र जाणवत राहते. माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत माहेरात बाप आहे, आई आहे. माहेरावरून तुम्ही जर सासरी यायला निघालात तर तुमच्या बापानं, तुमच्या आईनं कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल, काय देऊ आणि काय नाही असं होऊन जात. मला वाटतं कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावरती भरभरून प्रेम करणारे या जगात जर कोण आहे ना, तर तुमचा बाप आहे, तुमची आई आहे. प्रत्येकाच्या इथं बसलेल्या सगळ्या महिलांना न चुकता आपल्या बापाचा फोन येत असेल. वडील जर आता रिटायर झालेले असतील आणि रिटायरमेंट नंतर कधीतरी सकाळी पीक अवर मध्ये आपण गडबडीत असतो, कामात असतो आणि सकाळी सकाळी वडिलांचा फोन येतो. आपण गडबडीतच विचारतो, हा बाबा बोला काय काम. बाबा म्हणतात काही नाही, तू बरी आहेस ना. हा तेवढंच विचारायचं होतं. खरं तर खूप बोलायचं असतं, पण तुम्ही गडबडीत आहात, तुम्ही कामात आहात, वडील एवढंच विचारतात तुम्ही तू बरी आहेस ना आणि फोन ठेवून घेतात. आणि प्रत्येक फोनच्या वेळेला वडिलांचं एक वाक्य असतं जे काही चिरून जातं जर आपण संवेदनशील असू तर. बाप पुरीला सांगत असतो, बाळा मी असेपर्यंत येत जा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत येत जा, भेटत जा. मुलगा सून सेवा करतात त्यात प्रेम असेल, कर्तव्याची भावना असेल. तूही आठवड्यातून एकदा व्हिडिओ कॉल करतेस की, पण तरी सुद्धा आम्ही असेपर्यंत येत जा. किती करतो बाबा. आई बाळन, बाळन या शब्दाचा अर्थच आहे बाळ किंवा अंत.
आई प्रसूती वेदना सहन करत असते आणि बाप मात्र हॉस्पिटलच्या बाहेर त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर हेरझारा मारत असतो. आईला आत प्रचंड वेदना होत असतात पण बापाचं सुद्धा काहीच अधिक बिळवटून निघालेलं असतं. जन्म झाल्यानंतर तुम्हाला भेटायला येतो, तुम्हाला जवळ घेतो, झोप येत नाही म्हणून तासन तास बाप खांद्यावरती घेऊन मिरवतो. कितीतरी वेळा बाप आपल्याला खांद्यावर घेऊन फिरलाय, कधी मंदिराची घंटा वाजवण्यासाठी, कधी शाळेत जाण्यासाठी. पहिल्यांदा ज्यावेळेस बाप आपल्याला शाळेत घेऊन जातो ना, अलगद हात सोडून देतो, पानावलेले डोळे पुसतो आणि मागं फिरतो. बाप जेव्हा आपल्याला सायकल चालवायला शिकवतो, बाई नीट हँडल नीट पकड, ब्रेक इथे असतंय, हा चल चल, अलगद सोडून देतो, मागे उभा राहतो ठामपणे तुमचा प्रवास पाहण्यासाठी. किती करतो बाप, पहिल्यांदा तुम्हाला कॉलेजला घेऊन जातो त्यावेळेस अस्वस्थ असतो पण ती अस्वस्थता तो दाखवत नाही. तुम्ही कॉलेजमधून घरी येईपर्यंत तो चिंतित असतो. तुमच्या लग्नामध्ये असा तुरा काढून मिळत असतो बाप, छाती काढून चालत असतो, सगळ्यांना सांगतो पोरीचं कल्याण झालो. पण कन्यादान झालं ना, जावायच्या हातात हात देताना मान खाली घालतो आणि सांगतो जावाय बापू सांभाळून घ्या, तर हाताच्या फोडाप्रमाणे पोरगी जपली हो, सांभाळून घ्या, किती करावं. अहो बाप सुनेचा हात म्हणजे सून ज्यावेळेस घरात स्वीकारतो त्यावेळेस तिच्या बापाला सांगत असतो सून नाही हो आमची पोरगी आहे. आणि आपल्या पोरीचा हात कुणाच्या तरी हातात देताना सांगतो तर हाताच्या फोडाप्रमाणे जपली आहे सांभाळून घ्या. हा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याशी बोला, तोपर्यंत त्याच्याशी संवाद साधा. जोपर्यंत त्याच्या जीवनात त्याची अर्धांगिनी असते, जोपर्यंत त्याची पत्नी असते, तोपर्यंत तो वाघासारखा असतो बाप. पण ज्या वेळेस त्याची पत्नी त्याला सोडून जाते, खर तर आतून भितरलेला असतो, आतून खचलेला असतो पण दाखवत नाही, ऍडजस्ट करून घेतो सगळ्यांसोबत, नातवासोबत खेळतो, नातीसोबत खेळतो, नातवासोबत खेळताना घोडा घोडा करतो, नातवाकडनं स्मार्टफोन कसं वापरायचा ते सुद्धा शिकून घेतो. कधीतरी सुनेला म्हणतो आता राखी बांधशील, विस्कटलेली नाती पुन्हा नव्यानं जोडण्याचा तो प्रयत्न करतो. मुलीचं मुलाचं लग्न होत असताना मन सावरून घेतो, मन बांधून घेतो, एक नवीन अंक एक नवीन प्रवासाला त्याच्या सुरुवात झालेली असते. काय होय जगणं. आणि अशा वेळेला बाप कधीतरी आठवड्यातनं फोन करतो आणि सांगतो मी असेपर्यंत येत चला, माझे इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना, सगळ्या तरुण मित्र मैत्रिणींना या फादर्स डे निमित्तानं सांगणार की माझं कोणतरी आवाज करते बंद कर, माझं सगळ्या मित्र मैत्रिणींना सांगणार आठवड्यातनं जेव्हा तुमच्या बापाचा फोन येतो आणि कानावरती आवाज येतो ना मी असेपर्यंत येत जा, खरंच बाप आहे तोपर्यंत जा, नंतर तो तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तुमच्या असाइनमेंट, तुमच्या मीटिंग, तुमच्या अनेक प्रपोजल, बिझनेस कमिटमेंट हे सगळं बाजूला ठेवा आणि जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्याला भेटा. बाप गेल्यानंतर मुलगी जाते येष्टीतनं उतर, अहो पुणेचं बापाचं प्रेम काही वेगळंच आहे. बाप गेल्याचं पत्र आलं ना, फोन आला ना, पुलगी रडत निघते, बसमधनं उतरते, हंबरडा फोडत जाते, बापाच्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागते. बापाला माहीत नसतं माझी छकुरी आली आहे म्हणून, श्वास थांबल्यानंतर कळत नाही माणसं आली, कोण भेटतंय, कोण रडतंय. लक्षात घ्या, नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा, नात्यांमध्ये प्रेम अपेक्षित असतं. भगवान कृष्ण असा करंगळीवरती पर्वत उचलतो, ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो तो बासरी मात्र दोन हातांनी अशी घट्ट पकडतो. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो तो बासरी अशी दोन हातांनी घट्ट का पकडतो. कारण नात्यांमध्ये प्रेम असतं आणि पराक्रम गाजवायचा असतो तो रणांगणात. आपण उलट करतो, नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्र खाली ठेवतो. नात्यांमध्ये कसला पराक्रम आहे, 10 वर्ष झाले वडिलांनी माझ्या लग्नात विरोध केला, 10 वर्ष बापाच्या दारात गेले नाही, तो गेल्यावर तुम्ही जाल, त्याला नाही कळत माझी छकुरी आली म्हणून.
दहा वर्ष झाले बहिणीशी मी बोललो नाही, ती गेल्यावर तुम्ही साडी चोळी घेऊन जा, तिला नाही कळत. भाऊ आला आहे आम्ही तो रोज. नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा, नात्यांमध्ये प्रेम अपेक्षित असत. हे प्रेम आपल्याला नाती जिवंत आहे तोपर्यंत देता येईल का? मला वाटतं याचा विचार करा. लक्षात घ्या, आई आणि बाप ही नुसती नाती नाहीये, त्या भावना आहेत. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाही. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही. आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी, निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते. जगातला एकमेव पुरुष आहे ज्ञानोबा, सगळ्या जगानं आई म्हणून हात मारली. म्हणून मला असं वाटतं की आई आणि बाप ही नुसती नाती नाहीये, आई आणि बाप ही भावना आहे. बघा, जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणत, घरी गेल्यावर आई काय म्हणते? आई म्हणते बाळू. आई उकार लावते, आई उकाराची भाषा बोलते. ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात. तो ज्ञानोबा म्हणतात, ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तो अवगुणू. अवगुण या शब्दाला ज्ञानोबांनी अवगुण म्हणावं, याच्यापेक्षा काय प्रेम असू शकत? बघा, पोरग कसंही असलं तरी आई काय म्हणते? माझं लेकरू आहे ते तिकडे दारू पेत जरी असलं ना तरी आई सांगते की नाही पोरग तसं चांगलंय हो, संगत वाईट आहे. पोरग मोठं असलं तरी आई सांगते की नाही ते हुशार आहे हो पण अभ्यास करत नाही. आई रामाची असो नाही तर रावणाची, कंसाची असो नाही तर कृष्णाची, आई कुणाचीही असो होत प्रोत प्रेम करते. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जा, जला जला जे जे हवंय ते मिळू दे. केवढं मोठेपण आहे मनाचं. माऊलींना उगच आई म्हटलं नाही, जला जला जे जे पाहिजे ते मिळू दे. आपलं एवढं मोठं मन आहे का? एकाला देव प्रसन्न झाला म्हणला तुला काय मागायचंय ते माग, हे देवाला म्हणला देवा एक गाडी दे म्हणला. मला देवाला गाडी दिली की पण तुला एक देईन, पण तुझ्या शेजारच्याला दोन गाड्या देईन म्हणलं. हे म्हणला गाडीच नको मला, शेजारच्या काय संबंध म्हणला गाडी नको म्हणला बंगला दे. म्हणला तुला एक बंगला देईन पण शेजारच्याला दोन द्यावं लागतील. ते म्हणला मला गाडी नको बंगला नको. देव म्हणला काहीतर माग, ह्यानं विचार करून सांगितलं. म्हणला देवा एक डोळा जाऊ दे म्हणला माझा. म्हणजे का? शेजारच्याचे दोन गेले पाहिजे. ही भावना हो आपली. म्हणजे असं मला नेहमी वाटतं बघा, आपलंय ना अडचण काय झाली माहितीये का? आपलं सुख, आपला आनंद आपला आपलंय हो. आई बाप मुलं घरात एकत्र बसणार, बोल करून एकमेकाशी गप्पा मारणार, एकत्र जेवण करणार, मजा आहे, आनंद आहे. पण आपली अडचण काय झाली माहितीये का? आपला आनंद हा इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. इतर लोक आपल्याविषयी काय विचार करतात त्याच्यावरती आपला आनंद अवलंबून आहे. समजा ताई गाईड गेली काय करता तुम्ही? ते गाडी पेटीन लाईट रन ते नंतर पहिल्यांदा आपण बघतो शेजारच्याचे आहे का, आणि शेजारच्याचे असल्यावर किती वाईट वाटते. बाई आपलीच कशी गेली आणि त्यांची कस काय कोणास ठाव, आणि शेजारच्याची नसल्यावर इतकं बरं वाटतंय सरपंच, असं वाटतंय सगळ्या गावाचीच गेली, दोन दिवस नाही आली तरी जमते. म्हणजे दुःख हे सार्वजनिक असलं पाहिजे आणि आनंद आपला आपला असला पाहिजे. पण आईची भावना अशी, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जा, जला जला जे जे हवे तिथे मिळू दे. मनाचा हा मोठेपणा ज्ञानोबांमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून ज्ञानोबांना आई म्हटलं गेलं. जसं मी म्हटलं की आई असणं हे तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही, अगदी तसंच बाप असणं हे सुद्धा तुमच्या निवळ पुरुषत्वाशी निगडीत नाही. घरातला पुरुष गेल्यानंतर कितीतरी स्त्रिया कर्तृत्वानं पुढे उभ्या राहिल्या, आपल्या मुलाला घडवलं. किती उदाहरणं सांगू की ज्यांनी एका आईनं बाप माणूस म्हणून कुटुंबामध्ये काम केलं. लांबचं कशा लावू मी तुम्हाला अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण दिली. एक स्त्री अहिल्याबाई आपल्या चोंडीच्या आहेत, होळकरांच्या घरच्या सून झाल्या, शिंद्यांची पुरगी. आणि होळकरांच्या घरची सून झाल्यानंतर म्हणजे वडिलांनी शिकवलं मोठं केलं,
त्यांच्या वडिलांना मानावं लागेल, आईला बहिणी शिकलं पाहिजे, त्यांनी शस्त्र जाणलं पाहिजे, त्यांनी शास्त्र जाणलं पाहिजे, त्यांना नीतीशास्त्र कळालं पाहिजे, धर्मशास्त्र कळालं पाहिजे, न्यायव्यवस्था कळली पाहिजे, याच्यासाठी वडिलांनी पुढाकार घेतला. आणि आपल्या मुलासाठी हीच मुलगी म्हणून होळकरांनी घरची सून करून घेतलं. अहिल्यादेवी इंदोरला गेल्या, अहिल्यादेवींचे वडील वारले, आई गेली, पती गेला, सासरे गेले, मुलगा गेला, जावाई गेला, लेख गेली. अहिल्यादेवी एकट्याच राहिल्या. आणि एकट्या राहिल्यानंतर राघोबा दादांना वाटलं की इंदोर आपण घेऊ दादा. पाच आदराचा पौस पाटा घेऊन आले शिपरी नदीच्या काठावरती. आणि अहिल्यादेवींना कळालं की इंदोर घ्यायला राघोबा दादा आलेत. अहिल्यादेवी एक स्त्री आहे, पण राघोबा दादांना पत्र गेलं, राघोबा दादा दान म्हणून जर मागवला तर तुमच्या वाट्याचं दान तुम्हाला देऊन टाकू, पण हिसकावण्याच्या दृष्टीने जर आला असाल तर 2000 महिलांचा फौज फाटा घेऊन स्वतः अहिल्या रणांगणात उभी राहील आणि हातात भाला घेऊन उभी राहील. राघोबा दादांना पत्र लिहिलं, विचार करा, मी जर हरले तर इतिहास मला नावं ठेवणार नाही, पण महिलांच्या फौजेकडून तुम्ही जर हरलात तर इतिहास त्याची काय नोंद ठेवी. राघोबा दादांनी पत्र लिहिलं, अहिल्या मी लढायला नाही, तुझा मुलगा गेला म्हणून तुला भेटायला आलं. उलट पत्र पाठवलं राघोबा दादांना अहिल्या देवींनी, मग त्याच्यासाठी 5-10 हजारांचा फौज फाटा कशाला, पालखीत बसून या, स्वागत करेल अहिल्या तुमचं. अहो एक स्त्री बापासारखं लढली, कणखरपणे समोर गेली. म्हणून मी म्हणतो की आई असणं आणि बाप असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा पुरुषत्वाशी निगडीत नाही. ती एक भावना आहे, ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. बाप म्हणून आपण आपल्या मुलाला नेमकं काय द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आपल्या डोक्यात एक पक्क आहे की 7 पिढ्या पुरेल एवढं बाप म्हणून मी निर्माण करून ठेवेल. ओ लायकी निर्माण करावं कमवायची. तुम्ही किती कमवून ठेवा, पोरग नालायक असलं तर 2 दिवसात उडवते. पण तुम्ही जर त्याच्या मनगटात कमवण्याची रग निर्माण केली, लायकी निर्माण केली, लढतंय त्याच्या त्याच्या मार्गावरती, त्याच्या त्याच्या मनगटाच्या जोरावरती कमवत येते. पण बाप म्हणून तो विचार, तो संस्कार आम्हाला येणाऱ्या पिढीला देता येईल का याचा विचार करू. इथं दोनही बाजू आहेत. बाप म्हणून पोराला घडवण्याची मजा घेता आली पाहिजे आणि मुलगा म्हणून बापाला आदर देण्याचं सामर्थ्य स्वतःकडे बाळगता आलं पाहिजे. या दोनही गोष्टी मुलांनी आणि वडिलांनी एकमेकांकडनं समजून घेतल्या पाहिजे. बाप म्हणून आपण जे पेरू मुलांच्या बाबतीत तेच उगवतं. गहू पेरून साहेब ज्वारी उगवते का? आपण सगळी खेड्यापाड्यात घेऊन बाजरी पेरून हरभरा उगवतोय का? तुम्ही जे पेरणार आहात तुमच्या मुलांच्या बाबतीत ते उगवत असतात. काय पेरायचं ते ठरवा. आणि माझा दावा आहे, आपण सांगू तसं मुलं वागत नाही का? आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आपण काय वागायचं ठरवलंय म्हणजे बाप पोराला सांगते व्यसन करू नये, आणि घरी गेल्यावर बापच पोराला सांगते दादाला चुलीव सिगरेट पेटू ना. ते पोरग असं ते बापाकडे जसं ऑलिम्पिकची झोप घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, सगळ्या गावात सांगतो जादूगार बाप आहे. तुम्ही काय पेरायचं ठरवलं? अहो तुकाराम महाराजांना हेवा वाटला स्वतःच्या बापाविषयी बोलताना. ते म्हणले आमच्या बापाची निराशी गा, मिरवीनं पांडुरंगा तुझी चरण सेवा. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही आमच्या बापानं जी निराशी घालून दिली ती आम्ही आमच्या डोक्यावर मिळवू. तुझी निराशी गा पांडुरंगा. काय काय म्हणावं या गोष्टीला? तुकाराम महाराजांना वाटलं की आपल्या बापानं जो आदर्श घालून दिला तो आम्ही मिळू आयुष्यभर. आपल्या बापाचं जे कर्तव्य, आपल्या बापानं जे कर्तृत्व उभं केलं ते पोरांना मिरवावं असं वाटलं पाहिजे. आणि पोरांनी असं कर्तृत्व करावं की आपल्या बापाला ते मिरवावं वाटलं पाहिजे.